महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप टीका आणि त्याचं उत्तर देण्याचं राजकारण सुरू आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर आज संजय राऊतांना टीका केली. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे प्रवक्ते नेते संदीप देशपांडे आहेत. संदीप, काय म्हणाल, ज्या प्रकारे काल सभा झाली, सभेमध्ये पुन्हा एकदा एक व्हिडिओ दाखवला गेला, आज राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ किंवा त्याबद्दल की राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, आज राज ठाकरे त्यांच्यासाठीच प्रचार करतायत. मुळात असं आहे की संजय राऊतांचे जर जुने व्हिडिओ काढले तर संजय राऊतांना पार्श्वभागाला पाय लावून पडावा लागेल. विषय उरला सुपारीचा, तर संजय राऊतांनी पवार साहेबांची सुपारी घेतलेली आहे शिवसेना संपवायची. या 2.5 वर्षात आपण बघितलं, अर्धी शिवसेना संपवली आहे आणि आता अर्धी उरलेली जी उभाट आहे ती पण संपवण्याचं काम संजय राऊत करत आहेत. आणि सुपारीबद्दल राऊतांनी जास्ती बोलू नये. सुपारी जर घशात अडकली ते गिळता येणार नाही आणि बाहेरही काढता येणार नाही आणि मग श्वास घ्यायचे वांदे होतील त्यांचे. पण हिंदुत्व कोणाचं, खरं हिंदुत्व कोणाचं हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, उद्धव ठाकरे करतात. काल उद्धव ठाकरेंनी हिंदीत भाषणही केलं, तसंच तुमच्याबद्दल उभाटाकटाकडनं वारंवार टीका होते, पैशांना घेऊन तुम्ही आज प्रचार करता असं बोललं. मुळात असं आहे, काल जी सभा उद्धव ठाकरेंनी घेतली ती कुठे घेतली? अणुशक्तीनगर मधल्या कुठल्या एरियामध्ये घेतली? सगळे मुसलमान एरियामध्ये सभा आणि हिंदीत भाषण. उद्या मला असं वाटतं उद्धव ठाकरे उर्दूत सुद्धा भाषण करतील. खान साहेब खाना खा रे, पवार साहेब तशरीफ रखिये वगैरे हेही बोलायला कमी पुढे मागे करणार नाहीत ते. आता उर्दूतच भाषण करायचीत, मराठीत विसरायचीच भाषण उद्धव ठाकरेंची. पण त्यांचं म्हणणं आहे ना की आमचं हिंदुत्व म्हणजे असं आहे सगळ्यांना घेऊन चालतात ते. असं आहे, ज्यांनी तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे बोलणं सोडलं त्या उद्धव ठाकरेंकडे कुठलं हिंदुत्व उरलं? तर हिंदुत्व कोणाचं आणि कोण पैसे घेऊन राजकारण करतंय, प्रचार करतंय, अशा अनेक टीका होत आहेत. सभा 17 तारखेलाही होणार आहे, त्या सभेमध्ये याचा उल्लेख होईल. म्हणून मुंबईत ज्यावेळेस निवडणूक होणार आहे तर अशाच प्रकारचं तापलेलं राजकारण किंवा राजकीय आरोप जास्त होतील हे मात्र खरं. कॅमेरामॅन विनेश गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.